एक्झॅक्ट फाउंडेशनची शेड किंवा फाउंडेशन कसं निवडायचं ते पण ऑनलाईन याचा कमाल गाईड या व्हिडिओमध्ये असणार आहे सगळ्या टिप्स असणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळ वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप स्किनकेअर डीआवाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण की हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी फुकेट आहे त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजेच ती घंटा दाबाला विसरू नका म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते आणि मला सोशल मीडियावरती म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करायला विसरू नका म्हणजे आपली रोजच्या रोज मैत्री होईल आणि फक्त आपण शुक्रवारी भेटणार नाही आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे मेकअपमधलं फाउंडेशन निवडायचं असतं म्हणूनच नंबर वन फाउंडेशनचं टेक्स्चर ठरतं तुमच्या स्किन स्किनटाईपप्रमाणे आता जर तुमची टाईप नॉर्मल असेल <laughs> म्हणजे खूप कोरडी नाही आणि खूप तेलकट पण नाही ॲक्नेप प्रोन पण नाही फार काही पिंपल्स वगैरे तुम्हाला काही फार त्रास होत नाही सेन्सिटिव्ह पण नाही तुम्ही फार सुखी आहात तुम्हाला या जगातलं कोणतंही फाउंडेशन सूट होईल पण जर तुमची त्वचा ऑइली असेल म्हणजे तेलकट असेल किंवा थोडेसे तुम्हाला पिंपल्स ॲकने फोडांचा त्रास होत असेल तर मात्र कोणतं फाउंडेशन तुम्ही चूज करायचं निवडायचं किंवा विकत घ्यायचं तर एक म्हणजे लिक्विड फाउंडेशन आणि दुसरं म्हणजे पावडर फाउंडेशन फाउंडेशनचे वेगवेगळे टेक्शर्स असतात म्हणजे क्रीम फाउंडेशन असतं मूस फाउंडेशन असतं लिक्विड फाउंडेशन असतं ॲक्च्युली मेकअपचे समज गैरसमज याच्यावरती मी एक विस्तृत आणि खूप छान व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि माझ्या डोक्यावरती पण देते आता तुमची त्वचा जर तेलकट असेल तर मात्र लिक्विड फाउंडेशन हा प्रकार तुमच्यासाठी बेस्ट आहे लिक्विड फाउंडेशन खरं हा प्रकार बऱ्यापैकी युनिव्हर्सलच आहे भरपूर स्किन टाईपवरती लिक्विड फाउंडेशन जातं पण कोणत्या पद्धतीचं तुम्ही लिक्विड फाउंडेशन विकत घ्यायला पाहिजे तर ते म्हणजे ऑइल फ्री दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर बेस्ड आणि तिसरं म्हणजे मॅटिफाईन म्हणजे कोणतंही शिअर किंवा चमक किंवा तेलकटपणा खूप उगाच डुई आणि ग्लोई ते तुम्हाला करणार कर नाही कारण तुम्हाला गरजच नाही ऑलरेडी तुमचा ग्लो त्या सगळ्या तेलकट त्वचेमध्ये येतच असतो माझ्या खूप आवडीचं जर तुमचं बजेट खूप चांगलं असेल तर बॉबी ब्राऊनचे भरपूर लिक्विड फाउंडेशन्स हे नुसते मॅट फिनिशच नसतात तर वॉटर बेस्ड असतात त्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण खूप कमी असतं आणि बहुतांश सेलिब्रिटीज वगैरे बॉबी ब्राऊनचं फाउंडेशन ज्याच्यामुळे ॲक्ने पिंपल येत नाही कारण की रोज जाऊन शूटिंगच्या जा ठिकाणी मेकअप करायचा असतो ते वापरतात किंवा मेबी लीनचं सुद्धा फिटमी फाउंडेशन आहे त्याच्यावरती लिहिलेलं पण आहे मॅटिफाईंग म्हणून ते तुम्ही वापरू शकता ते बजेट फ्रेंडली आहे मिलॅनीचं चा फाउंडेशन चांगलं आहे कोणतंही तुम्ही वापरू शकता खरं तर किंवा लॉरियलचं इनफॉलिबलसुद्धा खूप चांगलं आहे जे ऑइल फ्री आहे दुसरा प्रकार आहे जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पावडर फाउंडेशन आता पावडर फाउंडेशन म्हणजे काय तर चक्क अशी कॉम्पॅक्ट पावडर ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये इतका बऱ्यापैकी रंग असतो ती पावडरसुद्धा थोडीशी इतर लूज किंवा सेटिंग पावडरपेक्षा थोडीशी खडबडीत असते तर ती पावडर तुम्हाला एक्स्ट्रा कवरेज पण देते म्हणजे जर कुठचे डाग असतील स्किन असेल तर ती छान मॅट फिनिश करते पावडर लवकरात लवकर लावता येते कोणत्याही पावडरबरोबर येणाऱ्या स्पंजबरोबर किंवा सगळ्यात बेस्ट पावडर फाउंडेशन लावण्याचा ब्रश म्हणजे त्याला म्हणतात कबुकी ब्रश त्याचं मी चित्र इथे दाखवते त्यानं जर तुमची त्वचा तेलकट असेल तर सगळीकडे पावडर कॉम्पॅक्ट पावडर लावा यानं खूप नॅचरल लुक येतो ऑफकोर्स हेवी मेकअप प्रॉपर प्रोफेशनल मेकअप करता येत नाही प्रोफेशनलच लुक येतो पण स्मूद नॅचरल फिनिश एव्हरी डे लुकसाठी जर तुमच्या त्वचा तेलकट असेल तर एखाद्या चांगल्या कॉम्पॅक्ट पावडरमध्ये गुंतवणूक करू शकता मेबी पण चांगली आहे मॅचचे कॉम्पॅक्ट पावडर खूप सुंदर आहे बॉबी ब्राऊनचे कॉम्पॅक्ट पावडर खूप चांगले आहेत आणि ज्या ज्या मला आवडतात त्यांच्या सगळ्यांची नावं आता इथं घेणं शक्य नाही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता कोणतंही कॉम्पॅक्ट पावडर लावण्याआधी छान चेहरा स्वच्छ करा मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही कारण की तुमची त्वचा ऑलरेडी तेलकट असते लावलं तर जिथे त्वचा कोरडी असते तिथे फक्त लावायचं आणि कोणतंही मॅटिफाईंग कलर बारचं वगैरे तर खूप छान आहे प्रायमर लावायचं जे मॅट फिनिश लुक देईल तर ते तुमच्या स्पेशली जिथे जिथे जास्त ऑइल असतं तिथे ते लावायचं आणि त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर लावायचे की तुमचं काम झालं म्हणून समजा आता जर तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल ड्राय स्किन असेल पण आता मेकअप करायचं आहे तर मेकअप खूप केकी आणि असा तसं पावडरी आणि विचित्र दिसायला लागतो तर अशा वेळेला तुम्ही फाउंडेशन निवडायला पाहिजे कोणतंही क्रीम फाउंडेशन किंवा स्टिक फाउंडेशन तर अशा पद्धतीच्या बॉबी ब्राऊनच्या वगैरे स्टिक येतात आणि ऑफकोर्स हा कलर डार्क आहे मा माझ्या रंगाचा नाही आहे कारण की मी ह्याला कॉन्टोरिंगसाठी वापरते तर अशा पद्धतीचं हे स्टिकमध्ये येणारं असं हे फाउंडेशन असतं आणि क्रीमसारखं इतकं स्मूद आणि मऊ याचं ऍप्लिकेशन असताना की एखादी मॉइश्चरायझिंग क्रीम लावतो ना आपण तसं याच्यामुळे दिवसभर चेहरा हायड्रेटिंग राहतो आता मी जसं म्हटलं की लिक्विड फाउंडेशन हा जो प्रकार आहे ना तो बऱ्यापैकी सगळ्याच स्किन टाईपला मस्त पद्धतीने सूट होतं फक्त निवडताना त्या बाटलीवरती वाचायचं की हे जे पातळ फाउंडेशन आहे बेस आहे चेहऱ्याचा त्याच्यावरती काय लिहिलंय टू सुद्धा जे आहे बॉन वे अशा पद्धतीचं लिक्विड फाउंडेशन मला आवडतं खरं तर ते ऑइल फ्री आहे त्यामुळे ड्राय स्किनला पण छान आहे मीडियम टू फुल कवरेज करता येतं ऑइली स्किनसाठी पण खूप छान आहे फक्त ॲप्लिकेशन करताना लावताना काय करायचं तर ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी मात्र अजिबातच स्किन प्रिपेअर केल्याशिवाय मेकअप अप्लाय करायचा नाही म्हणजे भरपूर छान हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावल्याशिवाय अजिबातच कोणत्याही लिक्विड फाउंडेशन लगेचच अप्लाय करायचं नाही नाहीतर दिवसभर खूप असं पावडरी केकी ड्राय ड्राय आणि उगाच खूप सगळ्या लाईन्स डोळ्यांच्या खाली आजूबाजूला कारण की मला माझा अनुभव आहे माझी त्वचा खूप कोरडी पडते अशा वेळेला मला लगेचच कळतं की मेकअप असा विचित्र पद्धतीनं बसलाय म्हणून मला भरपूर मॉइश्चरायझर आधी लावावं लागतं जर तुमची त्वचा कॉम्बिनेशन स्किन टाइप मध्ये असेल म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावरचा काही भाग हा खूप कोरडा आणि चेहऱ्यावरचा काही भाग हा खूप तेलकट आहे तर तुम्ही मूस फाउंडेशन लावायला हरकत नाही आता मूस फाउंडेशन म्हणजे बाकी काही नाही आपण एखादं अंड किंवा एखादं दुधाचं क्रीम वगैरे कसं फेटाळतो आणि त्याला हलकासा फ्लफी एअर त्याच्यामध्ये भरतो अगदी त्याच पद्धतीनं लिक्विड फाउंडेशनला इतक्या पद्धतीनं फेटाळलेलं असतं की त्याचा एअर लाईक वेट होता त्याचा म्हणजे हवेसारखं अगदी वेटलेस असतं त्याच्यातलं खूप सुंदर बेनिफिट कॉस्मेटिक्स पूर्वी बनवायचं पण त्यांनी आता मूस फाउंडेशन बंद केलं जे मला प्रचंड आवडायचं पण लॅक्मेचं नाईन टू फाईव्ह मी सगळ्याचे फोटो पण देते आणि सगळ्याच्या लिंक्स पण देते डोंट वारी तर ते मूज फाउंडेशन खूपच छान आहे त्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत स्पेशली कॉम्बिनेशन स्किनसाठी मीडियम टू फुल कवरेज सुद्धा बऱ्यापैकी त्यानं फाउंडेशन इफेक्ट होतो बऱ्यापैकी लॉंग लास्टिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यानं त्याला असा सेमी मॅट फिनिश लुक तयार होतो जो कॉम्बिनेशन स्किनसाठी परफेक्ट आहे तुम्ही तुमच्या बोटानं पण अप्लाय करू शकता किंवा फ्लॅट ब्रशनं पण अप्लाय करू शकता नंबर दोन आता कोणतंही फाउंडेशन मग तुम्ही ऑनलाईन विकत घेत असाल किंवा प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊन सुद्धा विकत घेत असाल तर त्या फाउंडेशनमध्ये काय बघायचं तर आधी स्वतःचा अंडरटोन ओळखायचा आणि सेम अंडरटोन तुमच्या फाउंडेशनचा पण असला पाहिजे अंडरटोन हे तीन प्रकारचे असतात वॉर्म कूल आणि न्यूट्रल अंडरटोन्सबद्दल मी सेपरेट छान व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी इथे माझ्या डोक्यावरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पण थोडक्यात अगदी सांगायचं झालं तर जो तुमचा अंडरटोन असतो तो ओळखण्यासाठी प्रकाशामध्ये जायचा आणि मनगटाच्या शिरा बघायच्या तर या ज्या शिरा किंवा रेषा आहेत आपल्या ज्या नसा आहेत तर याच्यापैकी जर त्याच्या तुमच्या शिरांचा रंग सूर्यप्रकाशाच्या खाली जर हिरवा असेल तर तुम्ही वॉर्म अंडरटोनचे असता जर निळ्या असतील तर कूल अंडरटोनचे असाल आणि जर तुम्हाला लक्षात आलं की तुमच्या वेन्स या पण आहेत पण आहेत तर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे आहात अशाच पद्धतीचं फाउंडेशन तुम्ही विकत घ्यायला हवं कोणतंही चांगलं ब्रँडेड फाउंडेशन नेहमी असं मेन्शन करतं की त्याचा अंडरटोन कोणता आहे नंबर तीन कधीही कोणत्याही वेबसाईटवरती स्पेशली तुम्ही ऑनलाईन जर बघत असाल नव्यानं फाउंडेशनची खरेदी करत असाल तर त्याचा स्वॉच व्हिडिओ बघायचा आता स्वॉच म्हणजे काय फाउंडेशनचे सॅम्पल्स असतात हे वेगवेगळ्या ठिकाणी लावून दाखवले जातात आणि त्याचा व्हिडिओ कोणत्याही चांगल्या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध असतो वेगवेगळ्या मॉडेल्स असतात किंवा ऍक्टर्स युट्युबर्स असू हो शकतात सेलिब्रिटीज असू हो शकतात त्यांच्यावरती वेगवेगळे फाउंडेशन्स लावण्याचे ते व्हिडिओ असतात तुम्हाला साधारण अंदाज येऊ शकतो ते स्वॉच व्हिडिओज बघून की तुम्ही कोणत्या गटामध्ये मोडताय तर पहिल्यांदा त्या स्वॉच व्हिडिओजमधून एक 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 एक, 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 एक फाउंडेशनची स्ट्रीप लावली जाते आणि दाखवलं जातं की प्रत्येक फाउंडेशनचं सा साधारण शेड काय आहे आणि मग त्याच्यातून तुम्ही जॉट डाऊन करून म्हणजे वजा बाकी करत 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 किमान तीन ते चार फाउंडेशनच्या शेडपर्यंत येऊन फायनलाइज करा जे तुमच्या अजिबात जवळ जात नाहीत त्या फाउंडेशन शेड्सचे व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे नाही हे खूपच डार्क आहे किंवा हा खूपच जास्त पांढऱ्या रंगाचं फाउंडेशन आहे म्हटल्यानंतर तुम्ही ते वजा करू शकता आणि फायनलाइज करत लिहून घ्या या तीन ते चार शेड्स पैकी तुम्ही पोचणार म्हणून नंबर चार फाउंडेशन विकत घेताना आता ही चौथी पायरी म्हणजे वरती जायचं आणि वेगवेगळ्या कंपन्यांचं फाउंडेशन आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय टू फेसचं फाउंडेशन विकत घ्यायचंय किंवा मेबिलीनचं घ्यायचंय लॉरियल घ्यायचंय तर त्यांच्या फाउंडेशनचं नाव लिहायचं आणि त्याचे शेड्स रिव्ह्यू असं चक्क टाकायचं आणि त्याचे वेगवेगळे व्हिडिओज वेग असतात आता तिथे ज्या बसलेल्या मॉडेल्स असतील किंवा युट्युबर्स असतील ते संपूर्ण ज्या काही बावीस एकवीस किंवा काय तीस तीस ज्या ज्या शेड्स आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ट्राय करून तुम्हाला दाखवतात त्याच्या स्वॉचेस हातावरती किंवा चेहऱ्यावरती दाखवतात याच्यामुळे काय होईल तुम्ही दोन ते तीन शेड्स पर्यंत फायनलाइज तुम्ही करू शकता बाकीच्या शेड्स तुम्ही कट करून टाकू शकता आणि त्या ज्या दोन शेड्स आहेत तुम्हाला असं वाटतं की या कंपनीच्या या दोन शेड्स मला जाऊ शकतात पण मी आता या दोन्हीमध्ये कन्फ्यूज आहे तर त्या दोन शेड्स लिहून काढा बाकीच्या शेड्स कट करून टाका स्टेप नंबर पाच कोणत्याही ॲमेझॉन असेल नायका असेल किंवा कोणत्याही कल्ट ब्युटी वगैरे तुम्ही वेगळ्या वेबसाईटवरून विकत घेत असाल त्याच्या खालचे फीडबॅक्स किंवा रिव्ह्यूज वाचणे आता जर तुम्ही ऑलरेडी एखादं फाउंडेशन जर तुमच्याकडे असेल तर मात्र ही स्टेप तुमच्यासाठी सगळ्यात साथ सोपी आहे जर तुम्ही मॅक वापरत असाल तर माझं एन सी फॉर्टी आहे आणि मग मला या ब्रँडचा मात्र या नंबरची शेड मला सूट झाली असे चक्क त्याच्या खाली छान अभिप्राय लिहिलेला असतात किंवा कुठेतरी असं लिहिलेलं असतं की माझे मेबी काय नॅचरल बेज बेज वॉर्म वगैरे टोन आहे आणि या कंपनीचं मात्र मला शेड मॅच झालेली आहे असं वाचल्यानंतर तुमच्या सरळ लक्षात येईल कारण की लोकांनी वापरून विकत घेऊन तिथे तो अभिप्राय टाकलेला असतो त्याच्यामुळे तो, तो वाचला की तुमच्या लगेच लक्षात येईल की तुमची एक्झॅक्टली शेड काय आहे कारण की आपल्याला मग तुलना करता येते की या ब्रँडची शेड आणि या ब्रँडची शेड याचा अर्थ सेम आहे म्हणून नंबर सहा आता तुम्ही पुढे जात आहात तुम्हाला आणखी छान कळेल की आता मा मात्र ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष दुकानामध्ये फाउंडेशनची एक्झॅक्ट परफेक्ट शेड कशी विकत घ्यायची तर अशा पद्धतीनं या साधारण तीन गटांमध्ये सगळ्या शेड्स ह्या विभागलेल्या असतात आता अशी जी नावं असतात ना आयव्हरी पोर्सलेन किंवा अलाबास्टर वगैरे तर या सगळ्या शेड्स नाही ह्या खरं तर फॉरेनर्ससाठी परफेक्ट असतात म्हणूनच आपल्या देशातल्या कित्येक ज्या खूपच उजळ आणि गोऱ्या रंगाच्या ज्या मुली आहेत त्यांचा गैरसमज होतो की आपण अशा पद्धतीचे फाउंडेशन विकत घेऊयात आणि ती शेड इतकी फसते आणि संपूर्ण काहीतरी करडं करडं आणि वॉश्ड आउट असा तो लूक तयार होतो आणि खूपच पांढऱ्या रंगाचं ते फाउंडेशन घरी येतं तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना एक लक्षात ठेवा ह्या ज्या शेड्स आहेत ना स्पेशली जे मोठे फॉरेन ब्रँड्स आहेत मेकअपचे तर त्यांच्या फाउंडेशन्समध्ये तर ते अवॉइड करा आपल्याला लक्षात येऊ शकतं की भारतीय त्वचेमध्ये न्यूट्रल आणि वॉर्म टोन्स जास्त आहेत कूलपेक्षा सो त्याच्यामुळे तुम्ही तशा पद्धतीचं म्हणजे तिथे स्पष्ट लिहिलं असेल फेअर व्हेरी फेअर वगैरे अशा गटामध्ये थोडश्या त्या शेडकार्डच्या अलीकडे येऊन तुम्ही तुमच्या रंगाप्रमाणे शेड निवडू शकता जनरली मी तुम्हाला असं सा सांगते जर तुम्ही सावळ्या किंवा डीप सुंदर अशा डार्क चॉकलेटी रंगाच्या जर असाल तर आलमंड किंवा चॉकलेट डार्क डीप वगैरे असे सगळ्या शेड्सची नावं असतात शेड्सच्या नावांवरूनही तुम्हाला कळू शकतं की साधारण माझा कोणता शेड असेल भारतीय रंगाच्या जास्तीत जास्त स्त्रिया मुलींच्या शेड्सची नावं असतात ती म्हणजे बेज वॉम बेज नॅचरल बेज अशा पद्धतीची नावं असतात बॉबी ब्राऊनमध्ये मध्ये सुद्धा वॉर्म बेज आहे मेबिलीनमध्ये सुद्धा मीडियम बेज आहे कन्सिलरमध्ये सुद्धा मी क्रीमी बेज आहे तर मला साधारण अंदाज येतो आता शॉपिंग करताना की बेजच्या पट्टीमध्ये साधारण मी आहे म्हणूनच तुम्हाला शेडच्या नावांवरून सुद्धा लक्षात येईल की तुम्ही कोणत्या गटामध्ये किंवा तुमची कोणती शेड आहे नंबर सात तुमचं जर चुकून <laughs> एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा जर तुमच्या फाउंडेशनची शेड समजा चुकलीच जी चुकत नाही पण समजा चुकलीच तर काय करायचं मी शूटिंग करताना इंडस्ट्रीमध्ये मी बघितलेलं आहे फोटोशूट्सना मॉडेल्सना इतके अमेझिंग महाग महाग ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट वगैरे सुद्धा इवन सई तामणकर सुद्धा मिक्स करताना मेकअपचे जे फाउंडेशन्स असतात ना ते वेगवेगळे टोन्स वेगवेगळे शेड्स ते मिक्स करतात आणि त्यांना त्यांची ती परफेक्ट शेड तयार होते तर मला सांगा जर तुम्ही एखादी शेड डार्क मागवली किंवा एखादी लाईट कलरची शेड विकत घेतली चुकून आणि ती लावल्यानंतर तुमच्या लक्षात आलं अरे ही शेड अजिबातच नॅचरल नाही आणि आपल्या त्वचेमध्ये मर्जच होत नाहीये आणि ही माझी शेडच नाही तर काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं ती फेकून द्यायची नाही कारण फाउंडेशन्स खूप महाग असतात ती तुम्ही बाजूला ठेवू शकता त्याच्यामध्ये बॉडी शॉपमध्ये तुम्ही ऑनलाईन लाईट कलरचे फाउंडेशनचे लिक्विड्स मिळतात किंवा डार्क कलरचे पण मिळतात ते तुम्ही मिक्स करून चक्क त्याचे शेड्स बदलू शकता किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असलेलं जे तुमचं करेक्ट शेडचं फाउंडेशन आहे जुनं असेल ते तुम्ही मिक्स करू शकता एक्सपायरी डेट गेलेलं नाही अतिशय उत्तम फाउंडेशन तयार होतं आणि अजिबात मिक्स करताना घाबरू नका फाउंडेशनची शेड चुकल्यानं बहुतांश शे वेळा आपली त्वचा ही ग्रे वॉश्टऊट आणि अशी करडी करडी किंवा काळी पडायला लागते म्हणूनच मला सतत कमेंट्समध्ये असं विचारलं जातं की मी मेकअप केल्यानंतर तो काळा पडतो माझी त्वचा डल दिसते त्याचंच हे कारण आहे की तुमचे फाउंडेशनची शेड चक्क चुकलेली आहे चुकीचा अंडरटोन चुकीची शेड आणि मुळात चुकीचं टेक्स्चरसुद्धा म्हणूनच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची आपल्या मनामध्ये रुजवलेलं आहे स्पेशली आपल्या सगळ्या आशियाई देशांमध्ये दुर्दैवानं की गोरं म्हणजे सुंदर तुम्ही थोडेसुद्धा जर डार्क कलरचे असाल तर तुम्ही अजिबातच सुंदर या गटात मोडले जात नाही तर पहिल्याही डोक्यातून काढून टाका मनानं आपण सुंदर असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे ज्याचे विचार सुंदर असतात ना मी खरं सांगते मेकअप ही मज्जा करण्याची गोष्ट आहे पुसून टाकता येतो काढून टाकता तो कला आहे ती तर त्याची मजा घ्यायची आनंदासाठी सगळं चाललेलं आहे अजिबात गोरच म्हणजे सुंदर वगैरे हो असं काही नाही अतिशय सुंदर आखीव रेखीव नाक डोळे चेहरा आणि सुंदर विचारांच्या मुली असतात आणि डीप डार्क चॉकलेटिक रंगाच्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्या इतक्या सेक्सी दिसतात माझ्यापेक्षा तर मला काहीही असं वाटत नाही की माझा रंग जास्त उजळ बिजळ वगैरे असं काहीच नाही मी स्वतः सुद्धा गवळ्या रंगाची आहे त्यामुळे हे पहिलं डोक्यातून काढून टाका फाउंडेशन चुकीचं उगाच गोरं करणारं फेअर शेडचं विकत घेऊ नका त्याच्यामुळेच आपण भूतासारखे पांढरे करडे काळे दिसायला लागतो असं करू नका या व्हिडिओचा सदुपयोग करा एकदम छान राईट शेड विकत घ्या आणि जरी चुकलं तरी काही काळजी करू नका सगळं आनंदासाठी चाललंय तोपर्यंत हात धूत राहा माझं तुमच्यावरती प्रेम आहेच आय लव्ह यू